सिद्धसाहेब, बैठक झाली तुमची महायुतीची मालवण आणि कुडाळ विधानसभा, काय नेमकी चर्चा झाली आणि काय निर्णय झाला? तर माननीय या पालकमंत्री, माननीय सन्माननीय आमचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि माननीय आमचे भैया शेठ सावंत यांच्या माध्यमातून त्यांनी ठरवलं असं की ह्या टायमाला जे आपले सर्व पदाधिकारी ज्या पद्धतीत काम करणार आहेत त्यांना विश्वासात घेऊन सर्वांनी शिवसेनेचे पदाधिकारी आणि मला भाजपचे कार्यकर्ते हे सर्वजण एकत्र येऊन आपण काम करायचं आहे आणि ह्या टायमाला आपले आपकी वार 400 पार ह्या नाऱ्यामध्ये आपण सर्वांनी एकजुटीने काम करून सन्माननीय नारायणजी राणेसाहेब यांना बहुमतपदाने विजय करायचं आहे असं ठरलेलं आहे आणि सगळ्यांच्या मतेने एकच दिलेला आहे की आता आपले हेवेदेवाचे काही असतील ते सर्व बाजूला ठेवून आम्हाला नारायणांनाच निवडून द्यायचं आहे. समन्वय नव्हता अशी चर्चा होती असा ही चुकीचा विषय होता, कारण आमचे कुडाळ आणि मालवण हा मतदारसंघ सन्माननीय निलेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून आपण एकत्र काम करतो आहे आणि आमचं चांगलं एकदम चांगलं कॉन्डिशन आहे आणि त्या कॉन्डिशनमध्ये आम्ही काम करतो आहे आणि काम करण्याच्या माध्यमातून दोन्ही पक्षाचे म्हणजे आपले सन्माननीय या जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकर सावंत साहेब ते सुद्धा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, सन्माननीय रणजितजी देसाई साहेब तेही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि सर्वात एकत्र काम करायचं आहे आणि या टायमाला मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान बनवायचं आहे आणि आपकी बार 400 पार हे करायचंच आहे. भाजपकडून विश्वासात घेतलं जात नाही असं अनेक कार्यकर्त्यांची तक्रार होती, त्यावर कसा तोडगा? आपल्याकडे पहिलं म्हणजे मी परत सांगतो, कुडाळ मालवणमध्ये असा कुठचाही विषय आपल्याकडे नव्हता की आपल्या विश्वासात घेत नाही. मला निलेशजी राणेसाहेब, राजा गावकरांना किंवा आमच्या विश्वजी गावकरांना सर्वांना कॉल करून सांगतात की जर कार्यक्रम कुठे असला तर आम्हाला कॉल येतो आणि सांगतो, कारण मी ह्या मतदारसंघाचा प्रमुख मी आहे. मतलब मला सांगल्यानंतर मी सर्वांना सांगतो की बाबा अमुक ठिकाणी आपल्याला जायचा एक कार्यक्रम आहेत पण आणि ह्यामध्येहून ही अफवा होती, अफवा केली होती आणि हे कसं विरोधकांचं कामच असतं, तुम्हालाही माहिती आहे विरोधकांचं कामच आहे की आजच्या आता शिवसेनेमध्ये थोडंसं भांडण लावून ठेवलं, भाजपमध्ये थोडं भांडण लागलं, काय त्यांची कुठेतरी पोळी भाजण्याची प्रयत्न चालू आहेत. पण असं होणार नाही, जर आम्ही शिवसेनेचे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक जर आहोत जर दाखवायचं असेल तर ह्या टायमाला सन्माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना विजयी करायचं आहे. नाराजी म्हणजे तसं बघायला गेलं तर नाराजी नव्हती, पण कसं आहे ज्याप्रमाणे आपला पक्ष निर्माण झाला, म्हणजे शिवसेना ज्यावेळी शिंदे साहेबांनी मूळ शिवसेनेतून बाहेर पडून हे आपला जो पक्ष निर्माण झाला त्याच्यातून नंतर काही असे घटना घडले आणि ज्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे त्यामुळे आपल्याला आपल्याच माणसांविरोधात ज्यावेळी आम्ही काय काय संघटनेमध्ये काम करताना विरोध होत होता आणि उभाटावले ज्याप्रमाणे आता शिंदेसाहेबांनी पण बोलले की अफवा पसरवत होते की हे शिवसेना अशी आहे तशी आहे, त्याच्याबरोबर काही जे काय म्हणतात ते असंघटित किंवा अघटित अशी माणसं जी आहेत समाजामध्ये आणि पक्षामध्ये ती थोडीफार कुठेतरी कुरबुरी करत होती, पण त्याच्या सगळ्या कुरबुरीवरती आम्ही मात करून आम्ही यशस्वी अगदी शिष्टाचार केलेला आहे आता. आणि तसं आता काय मालवण आणि कुडाळ ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्या गोष्टी अलबैल आहेत, इवन मालवणमध्ये सुद्धा आम्हाला तसा काही प्रॉब्लेम जाणवत नाही आहे शिवसेना आणि भाजप ह्या युतीबरोबर, त्यामुळे ह्याच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या आम्ही आता पालकमंत्र्यांबरोबर बसून सोडवलेल्या आहेत आणि यापुढे हे सगळं व्यवस्थितपणे आम्ही पार करू आणि ज्याप्रमाणे जो मोदी साहेबांचा नारा आहे अबके बार 400 पार तर त्या दृष्टिकोनातून जी वाटचाल असेल ती वाटचाल आम्ही पूर्ण करू आणि युतीचा धर्म पाळून युतीने सर्व काही त्यांना जे काही सहकार्य असेल ते सर्व सहकार्य करून आम्ही बहुसंख्य आणि बहुमताने युतीचा उमेदवार विजयी करून देऊ.